यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील दुर्गच्या जंगलात बिबट्याने हल्ला केल्याने गुराखी गंभीर झाल्याची घटना घडली यामध्ये गुराखी सुखदेव शिळे असे या गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्याला कळंब येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय याच जव... कळंब येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्ग येथील सुखलाल शिले हा गुराखी आपल्या बकऱ्या घेऊन सकाळच्या सुमारास गावालगत असलेल्या दुर्गच्या जंगलामध्ये चरण्यासाठी गेला होता दरम्यान दुपारी दोन वाजताच्या सुमारास झाडावर असलेल्या बिबट्याने अचानक या गुराख्यावर हल्ला चढवला यात बिबट्याने चेहऱ्यावर खांद्याला दुखापत होऊन यात तो गंभीर जखमी झाला आहे आरडाओरडा होताच परिसरात असलेल्या दुसऱ्या गुराख्यांनी या बिबट्याला हुसकावून लावले गुराखी सुखदेव शिले हा तातडीने कळंब येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले प्राथमिक उपचार करून पत्नी लक्ष्मीबाई शिले मुलगा व जावई यांनी त्याला यवतमाळ येथे भरती करण्यात आले घटनेची माहिती मिळताच आमदार अशोक उईके उपविभागीय अधिकारी संदीप अपार तहसीलदार पाटील यांनी रुग्णालयात भेट देऊन तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आदेश दिले मागील दोन वर्षापासून राळेगाव कळंब आणि पांढरकवडा या भागांमध्ये टी वन वाघीण व तिच्या दोन बछड्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता टी वन वाघिणीला दोन नोव्हेंबर रोजी ठार करण्यात आले मात्र अद्यापही या भागात वाघ व बिबट्यांचा वावर असल्याने जंगल परिसरातील नागरिक दहशतीचे वातावरण आहे